number you've called is currently unavailable. The number you've called is currently unavailable. हेलो, गुड मॉर्निंग आंटी। मॉर्निंग बेटा, बिजी है इसका? नहीं, तसा काही नहीं। काही काम होता का? नहीं, काम काही नहीं। सहजच तुझे विचारपूस करायला फोन केला होता। कसं चाललंय नवं काम? खूप प्रेशर असेल ना? प्रेशर तर आहेच आंटी, पण खरं सांगू, आय एम रिअली एन्जॉईंग इट। गुड, तुझ्या या गुणांमुळेच तर तुझं कौतुक करावंसं वाटतं। थँक्स अ लॉट आंटी। आंटी, निखिलला बरं वाटत नाही आहे का? म्हणजे त्याने काही कळवलं नाही तुला? म्हणजे मला काही कळलं नाही। तो शिरगावला गेलाय। शिरगावला? असं अचानक? बघ ना, निखिलचं हे वागणं मला मुळीच आवडत नाही। त्या गौरीला सोडायला गेलाय तो। आंटी, तो परत कधी येणार आहे? कालच नवीन प्रोजेक्टवर काम सुरू झालंय आणि आज हा असा? तेच तर मला म्हणायचंय। नीरजा, तूच आता त्याला समजावून सांगू शकते। तो लगेच परत येईल असं मला तरी वाटतं। परत आल्यावर तू त्याच्याशी बोल, तुझं ऐकेल तो। ठीक आहे, पण तो लगेच परत येईल ना? मला तरी वाटतं तो येईल। गौरी मात्र काही दिवस तिकडेच राहणार आहे। ओके, ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी। ठीक आहे, काळजी घे मग स्वतःची। अँड वन्स अगेन ऑल द बेस्ट तुझ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी। थँक्स अ लॉट आंटी। बाय बाय। चला, एक काम तर झालं। निखिलच्या आवडीची वरची खोली गजाला सांगून साफसूक करून घेतली। बर, आता तुला काय सामान हवं असलं तर सांग, गजाला आत्ताच पाठवतो। अण्णा, तुम्हाला इतकी खात्री वाटते निखिल येईल अशी? नाही तर मग? आणि आल्यावर लगेच म्हणाल, आत्या भूक लागली, खायला दे, मग आयत्या वेळी काय करशील? निखिलला काय आवडतं मला चांगलं माहिती आहे, सगळी तयारी करून ठेवली आहे। पण अण्णा, मला नाही वाटत निखिल येईल असं। तुझं आपलं काहीतरी वेगळंच। आपण मुंबईला गेलतो तेव्हा निखिल काय म्हणला होता आठवते? मी बरा झालो की शिरगावला येईन। अहो, आता नुकतंच त्याचं नवीन प्रोजेक्ट सुरू झालाय, नुकतीच कुठे त्याने ऑफिसला जायला सुरुवात केली आहे। मला नाही वाटत तो येईल असं। मग काय, तो गौरीला एकटीलाच पाठवणार आहे? तिला सोडायला तर तो नक्कीच येईल बघ। अहो, तो आला तर मला नकोय का? मला आनंदच होईल की त्याला काय हवं असेल ना ते पटकन बनवून देईन मी। पण तो यायला तर हवा। लावतीस पैस? माझा माझ्या नातवावर एकदम विश्वास आहे, तो नक्की येणार। ठीक आहे, लागली पैस। मी जिंकले तर मला काय देणार? अग, तू जिंकणारच नाहीस। मीच जिंकणार। आणि मग तू मला कोळताचं पिठलं, मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकरी करून घालायची। मान्य। आणि मी जिंकले तर? तुला काय पाहिजे सांग। सांगीन नंतर। पण अण्णा, खरं सांगू का, माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की ही पैस तुम्हीच जिंकावी। होय ना? हो। चला, लागा जेवणाच्या तयारीला। अहो निखिल येऊ तर दे, आणि आला तरी तो काय आपल्याकडे थोडीच थांबणार आहे? तो जाईल त्याच्या सासरी जेवायला। माझा नातू अगोदर स्वतःच्या घरी येणार आणि मग जाईल कुठे जायचं ते। बर, मी आता जरा आज जाऊन बघते काय तयारी करायची ते। तुम्ही आता जरा वेळ आराम करा। अगं, आता मला आरामाची काय गरज नाही,
माझं ना तू इथपर्यंत मी इथंच बसून राहणार. बर चालू दे. मे आय कम इन मॅडम? कम इन. एवढ्या तातडीने बोलवून घेतलं, काही महत्त्वाचं काम आहे का अंकल? काम काम आणि काम, किती काम कराल अंकल. खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी बोलवलंय. खरंच अंकल, तुम्ही नसतात तर हे प्रोजेक्ट उभंच राहिलं नसतं. थँक्स अ लॉट. नाही मॅडम, मी फक्त माझं काम केलं. हे काय अंकल, मी तुम्हाला अंकल म्हणते आणि तुम्ही मला मॅडम म्हणणार? अजिबात चालणार नाही, डॅड ओरडतील मला. आणि डॅडनी स्पष्ट सांगितलंय, मला रोज रोज ऑफिसला येणं जमणार नाही, तेव्हा मुंडे अंकलनाच माझ्या जागी मानायचं. हा साहेबांचं मोठेपण आहे. तसं नाही अंकल, पण खरंच तुम्ही या कंपनी करता, आमच्या करता रात्रीचा दिवस करून काम केलंय. मी तुम्हाला माझ्या डॅडच्या जागीच मानते. आणि इनफॅक्ट डॅड पण म्हणत होते. काय म्हणत होते साहेब? तुम्ही बसा ना, प्लीज हॅव अ सीट. हो थँक्यू. अंकल, डॅड म्हणत होते की यू डिझर्व इन्क्रीमेंट आणि आपल्या नवीन कन्स्ट्रक्शन साईटमध्ये तुम्हाला एक फ्लॅट सुद्धा अलॉट करायचा आहे. हे आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट समजा. थँक्यू मॅडम. पुन्हा मॅडम? मॅडम तेच बरोबर आहे, इथे आपलं तेच नातं असणं हेच जास्त योग्य आहे. पण मला एकाच गोष्टीची काळजी वाटते अंकल. कसली मॅडम? आज आपल्या कंपनीचे दुसरे डिरेक्टर आले नाहीये. आज दुसराच दिवस आहे, अशाने कामं कशी होणार? आणि तुम्ही एवढ्या कष्टाने उभं केलेल्या प्रोजेक्टचं काय? नाही काहीही झालं तरी हा प्रोजेक्ट मी सफर होऊ देणार नाही मॅडम. हो या प्रोजेक्टमध्ये मी अक्षरशः माझा जीव ओतलाय. आणि ते मी माझ्या डोळ्याने पाहिलंय अंकल. त्यामुळे या पुढे या ऑफिसमध्ये सगळे निर्णय आपणच घेणार आहोत. माझा शब्द हा शेवटचा शब्द असेल. जे मी सांगेन तेच झालं पाहिजे. कळतंय ना? येस मॅडम. मी काय म्हणते ते? हो मॅडम, ह्या प्रोजेक्ट करता मी काहीही करायला तयार आहे. गुड. बरं मी निघू आता. शुअर. थँक्यू अंकल. काही लागलं तर संकोच करू नका. मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.